महाराष्ट्रामध्ये आपण बघत असाल तर चौफेर महायुतीचे उमेदवारांना जनतेचा जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यामध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादांनी केलेली त्यांच्या सरकारमधली कामं, नुसते रस्ते गटर सिंचनाची कामं तर केली नाहीच पण त्याच्याबरोबर व्यक्तिगत ती लाभाची पद आहेत मदत आहे ती सुद्धा करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. त्याच्यामध्ये असा कुठलाच क्लास नाही की ज्याला मदत मिळाली नाही. म्हणून हा जो उत्साह आहे तो निश्चितपणाने या ठिकाणी जनतेमध्ये दिसून येतो. लोकसभेमध्ये जे फेक निगेटिव्ह केलं गेलं होतं, चुकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या, ते लोकांच्या लक्षामध्ये आता आलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की विधानसभेमध्ये त्याची पुनरावृत्ती होणार नाही. विरोधकाचं कामच आहे, तुला थोडी सांगणार आहे की तुम्ही विकास केला म्हणून मला मतं द्या. विरोधकाचं कामच आहे चुकीचं बोलणं, चुकीचं सांगणं आणि मी कसा चांगला आहे हे म्हणणं. भाजपकडनं त्यांनी सभापतीपद मिळवलं, एवढंच नाही तर मार्केटमध्ये भाजपकडून निवडून आले आणि एक तिकिटा करता लगेच टांगापलटी घोडेफरार.